आजची ही पत्रकार परिषद वर्धा लोकसभा निवडणूक 2024 जे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीचे इच्छुक उमेदवार आहे अमरबाबू काळे, जे काँग्रेसकडून स्वतः पदाधिकारी आहे आणि ते काँग्रेसचे पदाधिकारी असताना सरळ आपल्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह वापरतात आणि मला उमेदवारी मिळाली अशी स्पष्ट बॅनरबाजी करतात. तर मी परवाच्या दिवशीच पवारसाहेबांची भेट घेतली आणि याबाबत चर्चा केली. कोणालाही उमेदवारी अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर झालेली नाही. मीही त्या शर्यतीत आहे आणि त्याच्यामुळे अशी बॅनरबाजी केल्यामुळे होत झालं का जो मतदार आहे तो संभ्रमात पडला का त्यांनाच उमेदवारी जाहीर झाली. अजून जाहीर झालेली नाही. जाहीर झालेली उमेदवारी 28, 27, 28, 29 या तारखेला जाहीर होऊ शकते असं पवारसाहेबांनी मला सांगितलं. तुम्ही मतदारसंघात जा आणि तुमचं काम चालू ठेवा अशी मला त्यांनी माहिती दिली आणि मग मी तिथून मतदारसंघात आपले दौरे करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी आलो. म्हणून लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला तो दूर करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेतली. तू तरी चिन्ह डायरेक्ट वापरलं आहे त्यांनी वरतं बॅनरच्या वरती त्याच्या का मला तू ठीक आहे उमेदवारी भेटणार म्हणून. माझं लग्न मुललं म्हणजे जवळपास माझं काम झालं होतं. फक्त पवारसाहेबांनी इच्छा व्यक्त करून तुम्हाला 2 दिवसांनी बोलावतो असं सांगितलं होतं आणि मी तिथून आलो. तर मी आलो रविवारी सकाळी आणि त्याच रविवारी काँग्रेसची शेवटली जे न्याय यात्रा होती त्याचा शेवट मुंबईला होता आणि तिथून त्यांनी तो आपला खेल भरवला. ठीक आहे, म्हणजे माझी उमेदवारी ही प्रस्थापित लोकांना मान्य नाही आणि मला भेटलेली उमेदवारी जर त्यांना मान्य नाही तर असं वाटते का प्रस्थापित लोकांच्याच घरी आमदार खासदारकीचे पद राहिले पाहिजेत असं त्याचं व्यवस्था सर्वी चालू आहे. पत्रकार परिषदेचा आजचा जो उद्देश होता तो साधा उद्देश होता की ज्यांना ही लोकसभा लढायची आहे त्या उमेदवारानं या इंडिया अलायन्समध्ये महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सर्व घटक पक्षातल्या आणि काँग्रेसच्या असो राष्ट्रवादीच्या असो की इतर जे स्वायत्त लोक आमच्या समर्थनात आहे त्या सगळ्यांचा उचित मानसन्मान ठेवायला पाहिजे आणि ठेवायला पाहिजे होता. एक राजकीय पद्धती वागणुकीची आपली आहे तीसुद्धा त्यांच्याकडून अपेक्षित आहे, अपेक्षित होती. एकतर आधी उमेदवारी नको हे कॅसेट वाजवली, माझ्याजवळ आर्थिक सोय नाही, तजवीज नाही, गाडीत पेट्रोल नाही, नंतर एकाएकी पेट्रोलचा टँकर येऊन उभा ठाकला, त्याच्यानंतर उमेदवारी घेण्याची इच्छा झाली. परंतु त्या ठिकाणी काँग्रेसची उमेदवारी सोडवण्यासाठी ही जागा काँग्रेसला सुटावी यासाठी अतोनात प्रयत्न करण्याचं त्यांनी जे सांगितलं त्याबाबतीत माझी नाराजी अशी झाली की ते प्रयत्न सर्वार्थानं मी केले, माझ्यासोबत शेखर शेंडेंनी केले आणि शेवटली जी एक शेवटल्या घटकेत त्याच्यानंतर चारुलताताई टोकस, तिकडे वरुड मोर्शीचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे आणि हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमचे प्रभारी प्रवीण उपासे या सगळ्यांसह ते आमच्यासोबत तिथं आले आणि त्या ठिकाणी तो संयुक्त प्रयत्न होता, तो काही त्यांचा एकाकी प्रयत्न नव्हता. आणि सुरुवातीपासून प्रयत्न आम्ही केले, ते प्रयत्नात नंतर आले, त्यांनी खोट्या नाट्या पद्धतीने अशा प्रकारचं श्रेय लाटण्याची प्रयत्न करू नये. आणि ज्या अर्थी काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही लगेच तुम्ही राष्ट्रवादीची उमेदवारी मागता, काँग्रेसमध्ये असण्याचा दावा करता, काँग्रेसचा मी काय मोठे मोठे भीमबेदी गर्जना केल्या का काँग्रेसचा एकनिष्ठ आहे असा आहे तसा आहे, तर या सगळ्या गोष्टींवरती माझा आक्षेप आहे, आरोप आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमची भूमिका जी आहे ती काँग्रेसची आहे की राष्ट्रवादीची आहे ही स्पष्ट मांडायला पाहिजे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून, इंडिया अलायन्स म्हणून सगळे लोक तुमच्यासोबत आहे खरं आहे, मात्र काँग्रेस पक्ष म्हणून आमचं एक वेगळं संघटन आहे. जर तुम्ही राष्ट्रवादीत चालले तर आमच्या संघटनेसोबत तुम्ही अशा प्रकारचं इंटरॅक्शन, काँग्रेसी म्हणून इंटरॅक्शन हे योग्य नाही, हे राजशिष्टाचाराच्या विरुद्ध आहे आणि हे डिसिप्लिनरी ॲक्शनमध्ये ही बाब मोडते. म्हणून त्यांनी या ठिकाणी भूमिका स्वतःची स्पष्ट घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही काँग्रेसचे आहे तर तुम्ही राष्ट्रवादीला उमेदवारी मागता कामा नये आणि राष्ट्रवादीकडे जर तुम्ही उमेदवारी मागतायत आणि राष्ट्रवादीची उमेदवारी घेत आहेत तर संघटनात्मक पातळीवर सगळे निर्णय आणि ज्या कार्यवाही करण्याचे अधिकार आहेत ते काँग्रेसच्या संघटनेचे आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांचे आहे, आमचे आहेत. त्याच्यावरती तुम्ही हस्तक्षेप त्याच्यामध्ये करू नये आणि जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक असतील त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही आजही राष्ट्रवादीची उमेदवारी मागितल्यानंतर काँग्रेसच्या कार्यालयात मिटिंगा घेता आणि काँग्रेसचं संघटन इन्फ्लुएन्स करता, त्याबाबतीत माझा आक्षेप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.